आदिवलच्या ट्रिपला किती कॉस्ट आला कम्प्लीट, आणि कशी कशी गेली, कशा थ्रू पॅकेज घेतलं होतं, कोणत्या कंपनी थ्रू घेतलं होतं, कसं कसं तुम्ही प्लॅनिंग केलं होतं? हाय, हॅलो, नमस्कार. मी शुभांगी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर बऱ्याच जणींचं असं म्हणणं होतं की तू मालदीवला जाऊन आली पण मालदीवचा खर्चाचा व्हिडिओ नाही बनवलास, म्हणजे तुला मालदीवच्या ट्रिपला किती कॉस्ट आला कम्प्लीट आणि कशी कशी गेली, कशा थ्रू पॅकेज घेतलं होतं, कोणत्या कंपनी थ्रू घेतलं होतं, कसं कसं तुम्ही प्लॅनिंग केलं होतं. तर आजचा व्हिडिओ हा त्या संदर्भात असणार आहे. आणि हो, मी माझ्या गॅलरीत बसली आहे. हे माझं आर्टिफिशियल प्लांट आहे आणि हे माझं नॅचरल प्लांट आहे. हे ॲक्च्युली आतमध्ये असतं विंडोमध्ये. बऱ्याच व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल याला, तर याला थोडंसं ऊन खायला म्हणून बाहेर ठेवलं आहे, बट ऊनच नाही आहे. आणि आजचं वातावरण इतकं सुंदर आहे ना, तर तुम्ही बघू शकता इकडे की किती छान असं वातावरण झालं आहे. सावली आहे, मला आवडतं हे असं वातावरण. छान पक्ष्यांचा आवाज आहे म्हणून मी आज गॅलरीत बसून शूट करते. थोडंसा चेंज. बरं, जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असतील, व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असतील, तर त्यांना माहिती नसेल, तर July 23 आम्ही मालदीवला गेलो होतो हजबंड अँड वाईफ. आमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी होती. आमच्या लग्नाला 16 वर्ष कम्प्लीट झाली, 17वं वर्ष सुरू झालं, आणि त्याच दिवशी माझ्या अहोंचा बर्थडेसुद्धा होता, तर तोसुद्धा सेलिब्रेट करायचा होता आम्हाला. आणि पहिल्यांदाच असं काही सेलिब्रेशन करायला ॲनिव्हर्सरीचा आम्ही मालदीवला गेलो होतो, आणि ही माझ्या अहोंची इच्छा होती. बरं का? आणखी जुलैमध्ये गेलो तर आम्ही त्याचं बुकिंग कधी केलं होतं, तर एप्रिलच्या सुरुवातीला मिस्टरांनी या पूर्ण ट्रीपचं, या टूरचं बुकिंग केलं होतं. त्यांनी बुकिंग एका साऊथ इंडियन कंपनीकडून केलेलं होतं, जिचं नाव आहे पिक युअर ट्रेल. तर ही कंपनी ऑनलाईन बुकिंगसाठी आपल्याला मदत करते आणि खूप छान एक्सपिरियन्स आहे त्यांच्या बाबतीतला सुद्धा. आणि हो, हा स्पॉन्सर्ड व्हिडिओ बिलकुल नाही आहे. आम्हाला खरंच पिक युअर ट्रेलच्या या सगळ्या पॅकेजिंगचा, या त्यांच्या टूर बुकिंगचा छान एक्सपिरियन्स आला आहे म्हणून मी तुम्हाला इकडे सांगत आहे. बरं, कसं असतं हे प्रोसिजर? तर सुरुवातीला आम्ही काय केलं होतं की स्वतःच मालदीवमधल्या काही चांगल्या चांगल्या हॉटेल्सना, आयलंड्सना कॉन्टॅक्ट आम्ही डायरेक्ट केला होता आणि त्यांच्याकडून पॅकेजेस घेतले होते आणि नंतर काही कंपन्यांकडून घेतले होते. तर त्यामध्ये तुम्ही विश्वास नाही ठेवणार, आम्हाला असं आढळून आलं की आपण जेव्हा एखाद्या बुकिंग करणाऱ्या, म्हणजे ट्रॅव्हल कंपनीकडून मालदीवचं बुकिंग घेतो, तेव्हा ते आपल्याला अजूनच स्वस्त पडतं आहे. म्हणजे जे काही तिथले आयलंड्स आहेत, म्हणजे ते आयलंडवरचे जे हॉटेल्स आहेत चांगले चांगले, ते हॉटेल्स कंपनीवाल्यांना चांगली ऑफर देत आहेत. डायरेक्टली येणाऱ्या कस्टमरना तितकीचे ते ऑफर देत नाही आहेत. मग आम्ही असं ठरवलं की नाही, मग आपण कंपनी थ्रूच जाऊया. आणि पिक युअर ट्रेलचे आम्ही ऑफर घेतली होती, म्हणजे त्यांच्याकडचं पॅकेज आम्ही घेतलं होतं. आणखी गेलो कसं? आता जातानापासूनचा मी सगळा तुम्हाला खर्च सांगते. सुरुवातीला आम्ही बुकिंग्स केले होते. आमचा हेतू असा होता की पुणे मुंबई मुंबई एअरपोर्टवरती जायचं नाही आहे, डायरेक्ट पुणे टू मालदीव, मालदीव टू पुणे असं करायचं होतं आम्हाला. पण तशा फ्लाईट्स अवेलेबल नाही आहेत, आणि जी होती अवेलेबल आम्ही बुक केली होती पुणे टू डायरेक्ट मालदीव, ती गो एअरची, जी तुम्हाला माहिती असेल, मी तिचाही एक व्हिडिओ त्या संदर्भात आलेला आम्हाला अनुभव तोही तुम्हा या यूट्यूब चॅनलवरती माझ्या शेअर केला होता. तर ती फ्लाईट कंपनीच आता सध्या बंद पडली आहे, बँकरप्ट झाली आहे. आमचं बुकिंग होतं, त्यांचा एक महिना अगोदर आम्हाला मेल आला होता की असं असे फ्लाईट कॅन्सल झाली आहे, आम्ही डबल बुकिंग केलं. तर या केसमध्ये आमचे ते 20,000 अजून पेंडिंगच आहेत त्या एअरलाईनकडे, आणि ती एअरलाईन अजूनही आम्हाला हेच सांगते की प्रोसेसिंगमध्ये आहे, प्रोसेसिंगमध्ये आहे, तुम्हाला नक्की तुमचे पैसे परत मिळतील. तर आपण आता हे 20,000 सोडून देऊया. तर आम्ही काय केलं, पुन्हा असं ठरवलं की मग आता ऑप्शनच नव्हता, तर मुंबईवरून व्यवस्थित चांगल्या फ्लाईट्स आहेत मालदीवला, ऑप्शन आहेत आपल्याला भरपूर. मग आम्ही पुणे टू मुंबई कॅब करून गेलो आणि कॅब नंतर मुंबई टू माले. तर या डायरीमध्ये मी सगळा खर्च काढला आहे आणि अगदी 1 रुपया इकडचा तिकडा न करता सगळा व्यवस्थित मिस्टरांनी मला लिहून दिला आहे, तोच मी तुम्हाला इकडे सांगणार आहे. तर पुणे टू मुंबई जी आम्ही कॅब केली होती, त्या कॅबवाल्यांनी आमच्याकडून घेतले होते 2200 रुपये. ओके, मुंबई टू माले जी आमची फ्लाईट होती, इंडिगोची फ्लाईट होती, तर तिचा कॉस्ट होता 16,056 रुपये. आणि हे जे मी फ्लाईटचे कॉस्ट सांगते ना, ही दोघांची आहे, ओके, पर कपल आहे. आम्ही आमच्या मुलाला नव्हतं घेतलं, तर दोघंच गेलो होतो,
फक्त तो खर्च सांगते मी, हा दोघांचा खर्च असणार आहे. नंतर तिथे गेल्यानंतर आपल्याला आपलं पॅकेज आपण घेतलेलं असतं, त्यामुळे आपल्याला 1 रुपया खर्च नाही करायला लागत. एअरपोर्टवरती मालेच्या उतरल्यानंतर आपल्या आयलंडवरती जाण्यासाठी स्पीडबोट असते, अर्थातच तिथे प्लेन पण असतात, पण तो खर्च आपल्याला परवडत नाही मध्यमवर्गीयांना, आणि आम्ही ती घेतलेली नव्हती, आम्ही स्पीडबोटीने गेलेलो होतो. तर तो सगळा खर्च स्पीडबोटीचा माले एअरपोर्टपासून हॉटेलपर्यंतचा, म्हणजे आयलंडपर्यंतचा, आणि आयलंडपासून पुन्हा माले एअरपोर्टपर्यंतचा, हा सगळा पॅकेजमध्ये इन्क्लूड होता. ओके, तर तिथे पोहोचल्यानंतर 1 रुपया खर्च नाही. जर का तुम्ही काही तिथे ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज घेतल्या, म्हणजे स्कूबा ड्रायव्हिंग वगैरे असं काही घेतलं, किंवा तिथे काही वेगळ्या ॲक्टिव्हिटीज घेतल्या, तर तुम्हाला त्याचे वेगळा कॉस्ट द्यावा लागतो, ते पॅकेजमध्ये इन्क्लूड नसतं. ओके, रिटर्नची फ्लाईट माले टू पुणे होती, बट व्हाया बेंगलोर होती, मध्ये वन स्टॉप होती ही, म्हणजे डायरेक्ट फ्लाईट नव्हती माले टू पुणे, त्यामुळे आम्ही कनेक्टिव्ह फ्लाईट घेतली होती, आणि आम्हाला रात्रीचंच मुंबई एअरपोर्टवरती उतरून पुन्हा मुंबईवरून पुण्याला कॅब नव्हती करायची, त्यामुळे आम्ही हीच फ्लाईट प्रेफर केली होती, जिचा कॉस्ट मी तुम्हाला सांगते 26,352 रुपये होता दोघांचा. 26,352 डायरेक्ट माले टू बेंगलोर. बेंगलोरमध्ये लेओवर होता 2.5 तासांचा, आणि बेंगलोर टू पुणे होता. ओके, आता पुन्हा पुणे एअरपोर्टवरती उतरलो. एअरपोर्टपासून घरापर्यंत, आमच्या घरापर्यंतचा 550 रुपयेचा कॅबचा कॉस्ट होता. मी अगदी तुम्हाला 1-to-1 सांगते, सगळं सांगते, इच एन एव्हरी रुपया. तर तो 550 रुपये होता. बरं, आता पॅकेज कितीचं होतं? पॅकेज आम्ही घेतलं होतं ते टोटल 3 nights and 4 days होतं. त्यामध्ये 2 nights या याच्या होत्या, डिलक्स पूल बीच विला. आणि डिलक्स पूल बीच विला आम्ही बुक करताना केलेला नव्हता, कारण या विलाची पर डे कॉस्ट ही 66,450 रुपये आहे. आणि जर काही सीझन नसेल, ऑफर सुरू असतील, तर ऑफर मिळू शकते, पण ही ओरिजिनल प्राईस त्याची 66,450 होती. आणि आम्ही जो घेतला होता तो ओसियन पूल विला होता, आणि आम्ही जुलैमध्ये गेलो होतो, तर पावसाच्या वेळी थोडेसे बुकिंग्स कमी असतात मालदीवजला. ॲक्च्युली 12 महिने सीझन असतो मालदीवचा, पण त्यावेळेत पर्टिक्युलर थोडेसं पावसाळ्यात बुकिंग्स कमी असतात. तर अशा केसमध्ये त्यांनी डिलक्स पूल बीच विला जो होता तो आय थिंक एक शिल्लक होता ज्याचं बुकिंग झालेलं नव्हतं आमच्या पिरियडमध्ये, म्हणून त्यांनी आम्हाला अपग्रेड करून दिलं होतं, म्हणून आम्हाला तो 66,450 विला मिळाला होता. बट तो आम्ही बुक केलेला नव्हता, त्याच्या खालचा जो आहे कमी किमतीचा तो केला होता. आणि 2 nights अशा विलामध्ये होते, त्याचे सुंदरसे व्हिडिओ पण मी शेअर केले आहेत इन्स्टावर, माझ्या यूट्यूबवरती, तर तुम्ही बघू शकता तो विला कसा होता. त्याची टूरसुद्धा मी दिली आहे, खूप सुंदर विला होता, अगदी स्वर्गीय अनुभव होता तो. आजचा एक दिवस, एक नाईटच आम्ही फक्त घेतली होती, ती होती वॉटर विलामध्ये, आणि तोही अनुभव खराच खूप छान होता. नंतर असं वाटायला लागलं की आपण अजून एक दिवस तर ॲटलीस्ट वॉटर विलाचा घ्यायला हवा होता. तर माझं असं सजेशन राहील, तुम्ही कोणी जाणार असाल तर वॉटर विलासुद्धा 2 nightsाठी तरी ॲटलीस्ट कमीत कमी घ्यायला हवा. तर अशी ही आमची छोटीशी ट्रिप होती 3 nights 4 days, पण अगदी खरंच खूप सुंदर होती. बऱ्याच मैत्रिणींना माझे तिथले व्हिडिओज, म्हणजे फोटोज खूप आवडले, कारण खरंच वातावरण खूप सुंदर होतं. आणि मी तसं म्हटलं तुम्हाला की पावसाळा होता, बुकिंग थोडे कमी होते, त्यामुळं त्या आयलंडवरती लोकसुद्धा बऱ्यापैकी कमी होते, कुणीच दिसत नव्हतं आसपास, त्यामुळं फुल एन्जॉय करून आले मी. त्यांनी छान आमचं हनीमून पॅकेज घेतलं होतं, म्हणजे आम्हाला जे दिलं होतं ते हनीमून पॅकेज दिलं होतं. त्यांना आम्ही सांगितलं होतं की ॲनिव्हर्सरी आहे आमची, आमचा बड्डे आहे, तरीसुद्धा त्यांनी हनीमूनसारखं आमची रूम वगैरे शेवटी सजवून दिली होती, कॉम्प्लिमेंटरी बरंच काही काही त्यांनी दिलं होतं, ते मी व्हिडिओमध्ये शेअर केलं आहे. तर असं हे पॅकेज जे तिथलं सगळं इन्क्लुडिंग होतं, त्यामध्ये ब्रेकफास्ट होता, दोन्ही वेळेचं जेवण होतं, चहा कॉफी होती, हवं ते रूममध्ये ठेवलेलं घ्यायचं होतं, एक्सक्लुडिंग ड्रिंक. हां, तर ते पॅकेज होतं 1,40,000 3 nights and 4 days. तर आता हा सगळा कॉस्ट बघूया आपण किती होतं. टोटल पॅकेज
जाण्यापासून घरापासून जाण्यापासून मालेपर्यंत आणि मालेपासून घरापर्यंत 185,158 रुपये. ओके, आणखी शॉपिंग तुम्ही एक वरची 15,000 आरामात पकडू शकता. खरं तर 15,000 जास्तच मी शॉपिंग केली असेल. तर आता तुम्हाला कळालं असेल की अराउंड फक्त मिनिमम फक्त 2 लाखामध्ये आमची मालदीवची ट्रिप झाली आहे. आणि जर का तुम्ही पर पर्सन पकडलं तर 1 लाख रुपीज खर्च येतो, म्हणजे आम्हाला आला आहे. आता यानंतर हा व्हिडिओ करून, म्हणजे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जर का कोणी जाणार असेल आणि मे बी चार्जेस वाढले असतील तर जास्त येऊ शकतो. पण हा July 23 खर्च आहे जो आम्हाला फक्त 2 लाख रुपये आला आहे आणि आमची छान अशी 2 लाखामध्ये ट्रिप झाली आहे. तर आजचा हा व्हिडिओ बघून तुम्ही सुद्धा नक्की मालदीव प्लॅन कराल, मला खात्री आहे, कारण खूप स्वस्तात होतं आहे मालदीव. 2 लाख खूप मोठी अमाऊंट आहे असं मला नाही वाटत मालदीवसाठी, कारण तो खूपच एक वेगळा एक्सपिरियन्स आहे, छान एक्सपिरियन्स आहे जो सगळ्यांनी एकदा तरी ॲटलीस्ट घ्यायलाच हवा. तर चला मग आजचा हा व्हिडिओ मी इकडंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटू पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.